धुळे शहरात झाडांची सर्रास कत्तल करण्याचे प्रकार वाढलेत. आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील झाडे ही सुरक्षित राहिलेली नाहीत. सोमवारी रात्री जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या निवासस्थानाच्या आवारात असलेले मौल्यवान चंदनाचे झाड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. चंदन चोरणारा हा पुष्पा कोण याची चर्चा शहरभर सुरू असून चोरट्यांची हिंमत वाढल्याचंही यावरून दिसून येत आहे. एवढी हिंमत आली कुठून हा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर पोलिसांचा 24 तास पहारा असतो. असे असतानाही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चक्क चंदनाचं झाड लांबवण्यात चोरट्यांना यश आलेच कसे असा प्रश्न निर्माण होतोय. जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला सुरक्षित नसताना सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. चंदनाच्या झाडाची किंमत अद्यापपर्यंत समजलेली नाही, मात्र घडलेला प्रकार गंभीर आहे. धुळ्यातील कुठला पुष्पा यामागे आहे की बाहेरचा कोणी आहे आता हे शोधण्याचं आवाहन धुळे पोलिसांसमोर आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.